पुणे नाशिक महामार्ग म्हणजे पैसे देऊन मनस्ताप अशी कथा आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पूर्ण होत आलंय, तरीही प्रवास काही वेगवान आणि सुकर होत नाहीये. टोल मात्र सुरू आहे. पुण्यातून निघालात की तुमच्या वेगाला या महामार्गावर पहिला ब्रेक लागतो भोसरी मोशी या पट्ट्यात. भोसरीचा उड्डाणपूल उतरला की वाहतूक कोंडीला सुरुवात होते. मोशीच्या टोल नाक्यापर्यंत ही वाहतूक कोंडी तुमची सोबत करते. मोशीतून बाहेर पडल्यावर या महामार्गावरचा सर्वात मोठा स्पीड ब्रेकर म्हणजे चाकण. सकाळ संध्याकाळ चाकणमध्ये वाहतूक कोंडी ठरलेलीच. खड्डे यांनी व्यवस्थित केलेले नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नारायणगाव बायपास आणि राजगुरुनगर हा यांनी का सुरू केला नाही माहिती नाही. त्याचं काम पूर्ण होत आलेलं आहे, परंतु स्थानीय राजकारण आणि हे शासकीय भ्रष्ट शासकीय अधिकारी या सगळ्यांचे साठेलोटा असल्यामुळे याचा त्रास नागरिकांना सोसावा लागतो आहे. चाकण परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण आणि नागरीकरण झालंय. त्याचाच परिणाम म्हणजे पुणे नाशिक महामार्गावरची वाहतूक कोंडी. चाकणनंतर राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव आणि आळेफाटामध्येही प्रचंड वाहतूक कोंडी होते. स्थानिकांना या वाहतूक कोंडीचा त्रास होतो. त्या ठिकाणाहून जर बाहेर शेतीचा माल जर बाहेर कुठून यायचा असेल तर ट्रॅफिकमुळे आणि रोडमुळे त्रास होतो. आणि जे माल वाहणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्यावाले जास्त वेळ लागण्यामुळे भाडं जास्त घेतात. शेतकऱ्यांना अगोदरच काही परवडत नाही शेतीमध्ये माल करून, आणि त्याच्यामध्ये भाडे जर जास्त गेलं तर त्याच्यामध्ये परत शेतकऱ्यांची पिळवणूक होती. बाह्यवळण मार्गाचं रखडलेलं काम, त्यामुळे गावातनं जाणारा रस्ता आणि वाहतूक कोंडी यातनं सुटका होते ना होते, तोच खड्डे स्वागताला तयार. राजगुरुनगरचा घाट संपेपर्यंत सोबतीला खड्डे असतात. गाडीचे पार पार तुटले, पाठा तुटला आहे, गुंडे पाठी आहे खड्ड्यात, काय करणार आम्ही? पैसे द्यायचे फुकट का? टोल घेता दुप्पट तिप्पट. आता माळशेज घाट रस्ता बंद झाल्यामुळं पुणे नाशिक महामार्गावरचा ताण आणखीनच वाढणार आहे. नगरकडून मुंबईला जाणारी वाहतूक आळेफाटा चाकण मार्गे जाईल, तर मुंबईवरून नगरला जाणारी वाहतूक या मार्गे, तसंच चाकण शिक्रापूर मार्गे नगरला जाईल. महामार्गाची अशी अवस्था असताना टोल मात्र आकारला जातोय. मोशी किंवा राजगुरुनगरमध्ये टोल भरावा लागतो, तसंच पुणे जिल्ह्यात आळेफाटा इथं दुसऱ्यांदा टोल भरावा लागतो. वाहतूक कोंडीमुळे वायला जाणारा वेळ आणि इंधन, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांचं होणारं नुकसान आणि त्यावर कडी म्हणजे भरावा लागणारा टोल, या सर्वांमुळे पुणे नाशिक महामार्गावरील प्रवास म्हणजे पैसे देऊन मनस्ताप अशी अवस्था झाली असल्याच्या भावना वाहन चालकांच्या आहेत. गुड इव्हनिंग, नितीन सांडबोरसा, नितीन पाटणकर, झी मीडिया, राजगुरुनगर, पुणे.